नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये आज रात्री महाराष्ट्रातील या सहा जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा तर उर्वरित सोळा जिल्ह्यांना मध्यम पावसाचा इशारा मान्सूनचा जोर कायम पाहुयात काय आहे याविषयीची सविस्तर माहिती भारतीय हवामान खात्याकडून येत असलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमीदाबाच्या क्षेत्राची तीव्रता आता वाढण्याची शक्यता आहे त्याचा पश्चिमेकडील प्रवास हा ग्रहीत धरला असून पश्चिम किनारपट्टीच्या भागावर म्हणजे कोकण किनाऱ्यावर पुढचे तीन ते चार दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आज आणि उद्या कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे दरम्यान भारतीय हवामान खात्याकडून आज रात्रीसाठी महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना अतिवृष्टीचा अलर्ट देण्यात आला असून महाराष्ट्रातील उर्वरित सोळा जिल्ह्यांना मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये कोकणातील पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून कोकणातील ठाणे मुंबई रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला असून मराठवाड्यातील परभणी हिंगोली आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यांना मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर विदर्भातील बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा या सर्वच जिल्ह्यांना मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर हे होते आताचे अपडेट पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद